नगर माळेगल्ली क्रॉस बड़ी सरकारी कन्नड मराठी उर्दू शाले नंबर 4 शाले प्रवेश द्वारदल्ली कळेद अनेक वर्षगळिंद मूत्रालयद स्वरूपवागिद्दु ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಸದ ರಾಶಿ ನೋಡಲು ಸಿಗುತ್ತದೆ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದ ಮಾಳಿಗಲ್ಲಿ ಕ್ರಾಸ್ ಬಳಿ ದುರ್ವಾಸನೆ ಹರಡುತ್ತಿದ್ದು ಇದರ ಪರಿಣಾಮ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತಿದೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ನಗರದ ರವಿವಾರ್ಪೇಟ್ ಕಾಮತ್ಗಲ್ಲಿ ಮಾಳಿಗಲ್ಲಿ ಎಂಬ ಮೂರು ಮುಖ್ಯ ಗಲ್ಲಿಗಳಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದ್ದು ಈ ಅಂಗಡಿ ಮಾಲೀಕರಿಗೆ ತ್ಯಾಜ್ಯದ ದುರ್ವಾಸನೆಯಿಂದ ಅನೇಕ ತೊಂದರೆಗಳು ಉಂಟಾಗಿವೆ ಈ ಕುರಿತು ಸಮಾಜ ಸೇವಿಕಾ ಮಾಧುರಿ ಜಾಧವ್ ಸುಕನ್ಯಾ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಈ ಭಾಗದ ನಾಗರಿಕರು ಸಮಸ್ಯೆಗಳ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು ಸಮಸ್ಯೆ ತಿಳಿದ ಸಮಾಜ ಸೇವಕಿಯರು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡರು ನಿಜವಾಗಿಯೂ ಇದು ನಾಚಿಕೆಗೇಡಿ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಶೌಚಾಲಯಗಳ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಅನೇಕ ನಾಗರಿಕರು ಮೂತ್ರ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡುವುದು ಕಂಡುಬಂದಿದೆ ಇವೆಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದ ಎಲ್ಲೆಡೆ ದುರ್ವಾಸನೆ ಹರಡುತ್ತಿದ್ದು ಮಾನವನ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಬೀಳುತ್ತಿದೆ ಆದರಿಂದ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯವರು ಇದರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡು ಸ್ಥಳವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುವಂತೆ ಸಮಾಜ ಸೇವಕಿಯರು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ आपलं बेळगाव शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाणारं बेळगाव शहर शहरातील एक भाग म्हणजे कामत गल्ली कॉर्नर आणि माळी गल्ली कॉर्नर या ठिकाणी विद्येचे मंदिर असणारी शाळा नंबर 4 या शाळेच्या समोरच बराच म्हणजे कचरा टाकला जातो आणि या ठिकाणी काही किराणा शॉप वगैरे आहेत आणि काही दुकानं व्यापारी वर्ग आहे आणि यांनाही याचा त्रास होत आहे आणि या शाळेसमोरच काही लोक येऊन जाऊन या ठिकाणी मुतारी या शाळेच्या समोरच मुतारी करून टाकलेत आणि या बऱ्याच ठिकाणी बघितलं मी आता जवळपास एक 10-15 मिनिटात नाही म्हटलं तर एक 50 लोक येऊन या ठिकाणी मुतारी करून गेलेले आहेत आणि असे न करता सर्वसामान्य जनतेला याचा आणि या शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना याचा त्रास होत आहेत आणि इथील व्यापारी वर्गांनाही याचा त्रास होत आहे आणि या ठिकाणी कसं झालं आहे सगळा ह्याचा मुतारीचा जो स्मेल आहे या समोर जे अपोजिटला जे दुकानं आहेत त्यातील नागरिकांना त्यातील व्यापारी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे तसे तरी माझी महानगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन येथील या शाळेच्या समोरची जी घाण आहे ती उचल करावी त्याची आणि या ठिकाणी हा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवावा आणि या ठिकाणी जे कोणीही मुतारी करतील त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ही माझी महानगरपालिकेला विनंती आहे धन्यवाद ಮಾಳಿಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆಯ ಮಂದಿರವಾಗಿರುವ ಶಾಲೆ ಹತ್ತಿರ ಈ ರೀತಿ ಕಸ ಚೆಲ್ಲುತ್ತಿದ್ದು ಇದರಿಂದ ಎಲ್ಲೆಡೆ ದುರ್ವಾಸನೆ ಹರಡುತ್ತಿದೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸುವಂತೆ ಅಂಗಡಿ ಮಾಲೀಕರು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಈ ಮಾಳಿಗಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ ಪೇ ಅಪ್ನ ದುಕಾನ್ ಹೈ ಕಿರಾನಿ ಕಿ ಶಾಪ್ ಹೈ ಮಸಾಲೆ ಕಿ ಔರ್ ಯಹಾನ್ ಪರ್ ಕಸ್ಟಮರ್ ಭಿ ಆತೆ ಲೇಡೀಸ್ ಕಸ್ಟಮರ್ ಭಿ ಆತೆ ಯೆ ಸ್ಕೂಲ್ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಕಚರಾ ಫೇಕಾ ಗಯಾ ಹೈ ಔರ್ ಕಿತ್ನಿ ಬಾರ್ ಹಮ್ನೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕಿಯಾ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಕೋ ಕಿಯಾ ಕೋಯಿ ಭಿ ಆಕ್ಷನ್ ನಹಿ ಲಿಯೆ ये गंदगी निकालने के लिए हम प्रयत्न कर रहे हैं ये हमारा मैसेज आप तक पहुंच आपके लिए है थोड़ा हमारे लिए सहकार करिए और ये थोड़ा हमारा मैसेज भेजिए ही बघा सर ही आम्ही 2018 पासून फॉलोअर आहे लोकांना सांगून कंटाळलेला आहे ह्याला आम्हाला सांगितले कार्पोरेशनमध्ये सांगितले इथं दोन कार्पोरेटर होऊन गेले त्यांना पण सांगितले बाबा ही कचरा काढा आणि इथे लोक कुठून कुठे येऊन कचरा टाकते आणि इथे थांबून लंगवी करते ही आमचं दुकान आहे ही दुकान आहे ही आमच्या किराणाचं आमचं दोसा दुकान इथे बघा लेडीज थांबलेली आहे आणि इथे लोक लंगवी करते किती ही वाढते आता सांगायचं कोणाला सांगायचं आमचे एकच विनंती आहे की प्लीज इथून हे काढा हे काढलं तर आम्हाला बरं होईल आणि लोकांना पण बरं होईल आणि बघा ही साला आहे आणि ते गव्हर्नमेंट रूल्स प्रकार काय म्हणाले 100 मीटरमध्ये हे काही राहायचं नाही आता बघा इथे गरीब लोकांचे मुलं आहेत श्रीमंताच नाही गरीब लोकांचे मुलं आहेत आणि त्याला किती वास जाते आरोग्याला धोका असते हे जरा प्लीज हे आमच्यासाठी सहकार्य करा हे काय तर हे इथून काढून हे करा आणि मॅडमचे पण आम्ही आभारी आहेत समाजसेविका ह्या ठिकाणी कचरा पडलेला आहे येणार जाणारे लोक आहेत त्यांना वास येते आणि बाजूला स्कूल पण शाळा पण आहे लहान मुलांची तिथं गोरगरिबांची मुलं येतात त्यांना पण त्रास होतो आणि परत ये जाणाऱ्यांचे दुकानदारांचे इथं वास घेऊन खूप त्रास होत आहे त्याच्यामुळं हे लवकरात लवकर ಮಹಾನಗರಪಾಲಿಕಾನೆ ಲಕ್ಷದೂನ್ ಕ್ಲೀನ್ ಕರಾವ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಎಂದು ಹೇಳಿಕೊಂಡು ತಿರುಗಾಡುವವರು ಬೆಳಗಾವಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಮಾಳಿಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಕಸ ಹಾಗೂ ದುರ್ವಾಸನೆಯನ್ನು ನೋಡಿದರೆ ಇದಕ್ಕೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅನ್ನುತ್ತಾರೆ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ಉಂಟಾಗಿದೆ ಈ ಭಾಗದ ನಗರ ಸೇವಕರು ಈ ಬಗ್ಗೆ ಗಮನಹರಿಸಿ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸುವಂತೆ ಈ ಭಾಗದ ನಾಗರಿಕರು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಮಹಾದೇವ ಪವಾರ್ ಕನ್ನಡಮಾ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಬೆಳಗಾವಿ